कोणीशिवाय पुढचे दिवस चांगले होते. विचार करा, राजकारणी माणसाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण एक वेगळा आदर्श, हा आदर्श पोरांनी घेतला, हा आदर्श पोरांनी घेतला पाहिजे. तालुका ज्या माणसाच्या ताब्यात आहे तो माणूस कीर्तनाला दहावीला नापास असणारे येडो खाली बसले. आता इथून पुढच्या राजकारणात आता लोक उतरणे सोपं नाही राहिले. राजकारणी लोक आता यांचं शिका कार्यकर्ते सुद्धा आमच्या जोडीत या एवढी बाई गळ्यात लटको, आता तुमचं काही काही राहिलं नाही. घ्या बिग्याचा आदर्श, काय आदर्श माणूस महाराज, अशा माणसाची मीडियानं प्रसिद्धी केली पाहिजे. मीडिया ते नाही करणार, गरज आहे का नाही. आज वारकरी संप्रदायाला मानणारा आमदार 2 तास कीर्तनाला उभा राहू शकतो, कौतुक आहे ना महाराज. त्यांच्या जोडीतले तुम्ही कार्यकर्ते सुद्धा आता झालं ते झालं, आता तुमच्याकडे काही राहिलं नाही. काय राहिलं तुमच्याकडे? 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला घोडे लावले, आता एका कोंबडी कोणाचे आम्ही मेलो तुमचे पोस्टर बांधू बांधू. बरं, आता तुमचं वर आहे वजन राहिलं नाही, घरातही तुमची किंमत तशी पहिल्यासारखी नाही. घरातही मी कार्यकर्त्यांच्या बायका नीट बोलत नाही. पप्या त्याला इतर खास आहे का? का बाहेरून खाऊन आलाय पाय? नाही महाराज, तुम्ही माना नाही तर नका मारू, पण आमच्या क्षेत्राला वेटेज आहेच. माना नाही तर नका मारू, आणि हे तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या तालुक्यानं दाखवून दिलं. या मंडळाचे अध्यक्ष असेल आणि अशी सात्विक प्रवृत्तीची माणसं जर असतील ना महाराज, तर सर्वसामान्य जनता त्या व्यक्तीवर विश्वासच ठेवतो. काही झालं तरी एवढा मोठा समाज आहे, या समाजाची प्रतिमा या माणसाला टाळ घेऊन उभं राहिलो पाहिलो बदलणं साहजिकच. आता एवढं पाहिलं कोरोना असो, कोरोना तुम्हाला वाटतं का नाही आमच्या टोळीत यावं? अरे मी आहे तर वर्तमानात चालूच आहे. नाही पण कोरोना आता कुठंतरी थांबून घेतलं पाहिजे. कोरोना व्यायाम करा, तब्येती कमवा, व्यवसाय करा. काही जगात खरं नाही, खिसा गरम आहे म्हणून मित्राचा फोन आहे. खिसा रिकामा झाल्यावर आपला मित्र आउट ऑफ कव्हरेज आहे. काही नाही ह्या जगाला घेणं आणि